हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा आपले हे रताळ्याचे टोस्ट इतके मस्त झालेले आहेत, टेस्टी झालेले आहेत, दिसायला पण अगदी आकर्षक दिसतात आहेत. जर आपल्या घरी लहान मुलांची पार्टी असेल किंवा कोणी येणार असतील तर ती अशी साईड डिश म्हणून पण आपण ठेवू शकतो, किंवा मुलांना जर भूक लागली तर असा हा पौष्टिक नाश्ता पण आपण त्यांना देऊ शकतो. इतके मस्त टेस्टी झालेले आहेत, करून बघा, सगळेजण अगदी आवडीने खातील. चला तर मग बघूया आपण हे टोस्ट कसे बनवायचे आहेत ते. आज आपण रताळी म्हणजे स्वीट पोटॅटो ह्याच्यापासून एक खूप छान अगदी सँडविच बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही दोन छोटी रताळी घेतलेली आहेत, ही मी उकडून घेतलेली आहेत. आता ही आपण ह्याची सालं काढून घेऊया. आपण रताळी किसून घेतलेली आहेत, आता ही बाजूला ठेवूया. मी दोन तीन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत, हे आपण बाजूला ठेवूया. आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटासा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. थोडंसं आपण गाजर घेतलेलं आहे, ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे. आपला हा नाश्ता अगदी हेल्दी आहे, कारण का रताळ हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप अगदी हितावह आहे. त्याच्यानंतर थोडीशी आपण सिमला मिर्च घालूया बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, ती पण मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया. चवीप्रमाणे आपण मीठ घालूया, थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया, त्याच्याने छान रंग पण येईल. थोडासा आपण गरम मसाला घालूया, अर्धा टीस्पून, आणि अगदी चटपटीतपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालूया. चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळूया, त्याच्याने अगदी छान अगदी आपली टेस्ट येईल. अगदी थोडंसं घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करूया. ब्रेडच्या आपण साईडच्या ह्या थोड्याशा कडा आपण कापून घेतलेल्या आहे. आता जे आपण सारण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यावरती ठेवायचं आहे. ब्रेडच्या वरती आपण हे रताळ्याचं जे आपण बनवलेलं आहे मिक्सचर ते लावलेलं आहे. थोडंसं आपण जरा हाताने हे प्रेस करून घेऊया. नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याला तेल लावूया. प्लेटमध्ये आपण थोडेसे तीळ घेतलेले आहे. आता त्याच्यावरती आपण हे ब्रेड स्लाईस असं उलट ठेवायचं आहे. थोडंसं प्रेस करून घेऊया. पॅन आपला गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपण हे ब्रेड स्लाईस ठेवूया. बाजूनी आपण थोडंसं तेल सोडूया. तर दोन्ही साईडने आपण छानपैकी टोस्ट बनवून घेऊया. आता उलट करूया. उलट केलेलं आहे, थोडंसं तेल बाजूने सोडलेलं आहे, परत उलट केलेलं आहे. आता हे काढून घेऊया. हव्या त्या आकारामध्ये आपण हे कट करायचं आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर आपण हे सर्व्ह करू शकतो. वरतून टोमॅटो सॉस घालून आपण मस्तपैकी हे सर्व्ह करूया. मुलं पण अगदी आवडीने खातील आणि रताळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत, त्याच्यामुळे ही अगदी नवीन मस्त डिश आहे, करून बघा, सगळेजण अगदी आवडीने खातील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.